मित्रांनो, पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हबच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, महापरीक्षा पोर्टलबाबत पुनश्च एकदा मी आपल्या सर्वांना अपडेट देऊ इच्छितो. तर मित्रांनो, चौकशी अहवाल हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. जी चौकशी समिती अंतर्गत विभागामध्ये नेमण्यात आलेली होती, डिपार्टमेंटल जी इन्क्वायरी झालेली होती, त्याचा अहवाल हा मुख्यमंत्री कार्यालयाकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे. आणि यावर मी कालच व्हिडिओ दिलेला होता. त्याचबरोबर बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी नेमका यावर प्रूफ मागितलेला होता की हे खरं आहे कशावरून. तर मित्रांनो, याबाबत एक व्हिडिओ रेकॉर्डिंग मी तुम्हाला ऐकवणार आहे. आपण मंत्रालयामधून ही संपूर्ण माहिती काढलेली आहे, परंतु आपल्या सर्वांच्या मर्जीकरता ही रेकॉर्डिंग आता मी सर्वांसाठी ओपन करत आहे. त्याचबरोबर मित्रांनो, परीक्षासुद्धा लवकर सुरू होणार आहेत आणि सर्वप्रथम पशुसंवर्धन विभागाच्या परीक्षा सुरू होतील. तर रेकॉर्डिंग एकदा आपण ऐकून घ्या, म्हणजे आपला विश्वास यावर बसेल. हॅलो, हां, कोण बोलतो आपण? मी रमेश पाटील बोलतो आहे. अच्छा, रमेश पाटील. हां, अच्छा, बोला ना, काय बोलतो आपण? सर, मला महापरीक्षा पोर्टलच्या सध्याच्या स्थितीबद्दल माहिती घ्यायची. सध्या तुम्हाला माहिती असेल की सीएम सरांनी जे स्थगिती आणली आहे, त्रुटी दुरुस्ती करून जे काय ते पूर्ण निर्णय घेणार महापरीक्षेचा, बरोबर ना? ओके. आणि तुझा अहवाल आहे दुरुस्ती करून सर्व काही समिती निवडली आहे त्यासाठी, अहवालासाठी. ते वाटतं की सध्या अंतिम टप्प्यावरती आहे आणि ह्या महिन्यात हे होणार आहे तुझा महापरीक्षेचा निकाल जाहीर होईल. अच्छा, त्यानंतर मग लगेच एक आठवड्यामध्ये एक्झाम. एक मिनिट, कसं आहे की जसं आता ह्या 15 ते 20 दिवसामध्ये काय तर निर्णय होईल वाटतं, अंदाज आहे. कन्फर्मेशन डेट आम्हाला पण अजून आली नाही. जसा निर्णय येईल सीएम सरांचा, तसं 8 दिवसामध्ये एक्झाम सुरू होतील लगेच. आणि ते 8 दिवस पण कशासाठी आहे की जी एक्झाम होईल तिथं पोर्टलवर येणारच आहे. आणि ते 8 दिवस दिले आहेत ते विद्यार्थी जे कॅन्डिडेट आहे त्यांना हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी, तेवढा टाइम दिलेला आहे. ओके ना? आणि जे काय आहे ते ट्रॅव्हल करण्यासाठी टाइम दिलेला आहे थोडा. सध्या पोस्टपोन झालं तर मे बी होऊ शकतं, अंदाज आहे, कन्फर्मेशन नाही अजून आम्हाला. म्हणजे कारण की पहिला निर्णय येऊ द्या, पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह जे काय असेल त्याच्यानंतर जे काय आहे त्या कार्यपद्धतीने ही सुरुवात करणार मग एक्झामची नवीन कार्यपद्धती, बरोबर ना? फेब्रुवारी पर्यंत, एंड पर्यंत, फेब्रुवारी एंडच्या आतमध्ये होऊन जातो एक्झाम सुरू होतील एंडच्या आतमध्ये. जर पॉसिबिलिटी आहे जर 15 ते 20 तारखेच्या दरम्यान, जर 10 नाही तर 15 तारखेच्या दरम्यान जर सीएम सरने निर्णय पूर्ण दिला महापरीक्षेबद्दल जे काय असेल ते, अच्छा, लगेच मग बघा एक आठवड्यामध्ये ते एकदम सुरू होईल वाटतं. अच्छा, ठीक. पहिला निर्णय होऊ द्या, निर्णय आल्यानंतर तुम्ही टोटल चेक करा, तुम्हाला सर्व समजून जाते. ठीक आहे, ठीक. पहिला फक्त निर्णयासाठी थांबा, आम्ही बघू अनुभव. सर, बऱ्याच दिवसापासून वाट बघताय. हो, आता बघा ना, ह्या 8 तारखेला 2 महिने होतील असं. सर, बरेच दिवस झाले. नाही नाही, आम्ही पण तेच वाट बघतो, कारण की ती समिती जी आहे ती अंडर सीएम सरांची आहे. अच्छा, ना ते लोक काय माहिती देतात ना माहिती भेटतच ना आम्हाला. स्थगिती असल्यामुळे, हा स्थगिती असल्यामुळे आमच्याकडे पण काही राईट्स नाही त्यांना विचारायचं. अच्छा, आणि जे काय आहे ते डायरेक्ट रिपोर्टिंग त्यांना आहे सीएम सरांना डायरेक्ट असं होतं. अच्छा, बरोबर ना? आणि जे काय आहे तो अव्वल सीएम सरांकडे जाणार. ठीक आहे, ठीक. आणि त्याच्यानंतर मग काय चर्चा मिटिंग सर्व होऊन मग ते निर्णय येतील, फायनल डिसिजन जे काय आहे. पोर्टल तर सुरू राहील ना सर? बघा, शेवटी त्या पूर्णत त्या अहवालवरती आणि सीएम सरांवरती, बरोबर ना? पण तुम्ही काही बोलो मी काही बोलो होणार तर ते सरकार ठरवलं तेच होणार, बरोबर ना? बरोबर आहे. होत नाही, म्हणजे अंदाजे तुम्ही बोलून काय फायदाच नाही. होऊ शकतं ना होऊ शकत काय माहित नाही सध्या. किती आमची अशी साहेब आम्ही अडकीत त्यात अडकल्यासारखं शिकायचं म्हणून तिकडचं म्हणणं असं. बरोबर, ठीक आहे. चला, ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती ही आपल्याला देण्यात आलेली आहे. अंतर्गत माहिती होती, परंतु बऱ्याच उमेदवारांची मागणी होती आणि आपण त्यांना रिक्वेस्ट केलेली होती की सर, तुम्ही अशा प्रकारची आम्हाला महापरीक्षा पोर्टलच्या सद्यस्थितीबद्दलची माहिती द्यावी. त्यामुळे त्यांनी ही माहिती मित्रांनो आपल्या सर्वांकरिता दिलेली आहे. आपणसुद्धा बऱ्याच दिवसापासून वाट बघत होतो.
त्यामुळे नेमकी स्थिती काय आहे हे सुद्धा आपल्या सर्वांना माहिती असणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो, उद्धव ठाकरे यावर निर्णय घेणार आहेत. तो निर्णय झाल्याच्या नंतर या महापरीक्षा पोर्टलच्या नियमामध्ये काही बदल होतील आणि या नवीन बदलासह आगामी काळातल्या परीक्षा ह्या सुरळीत सुरू राहतील. तर मित्रांनो, नवनवीन जे काही आपले मागण्या होत्या, ज्या आपण त्रुटी समोर आणल्या होत्या, त्या सर्व त्रुटी ह्या सॉर्ट आउट केल्या जातील आणि नंतर नवीन नियमाप्रमाणे हे पोर्टल सुरू होईल आणि अवघ्या 15 ते 20 तारखेपर्यंत हे पोर्टल आपल्याला कार्यान्वित झालेलं दिसेल. जो काही निर्णय मुख्यमंत्री घेतील तोच असेल, परंतु मित्रांनो, पोर्टल च्या मार्फतच परीक्षा होतील अशी दाट शक्यता आहे, कारण ऑनलाईनशिवाय ऑनलाईन परीक्षाशिवाय शासनाला दुसरा पर्याय नाही आहे. त्यामुळे 15 ते 20 दिवसामध्ये पोर्टल चालू झालेलं दिसेल आणि सर्वात पहिले पशुसंवर्धन विभागाची परीक्षा होतील. तर मित्रांनो, महत्त्वाची माहिती होती, आपल्यापर्यंत ती पोहोचवलेली आहे, नक्कीच आपल्या सर्वांकरता ती उपयुक्त असेल. मित्रांनो, जर आपण आतापर्यंत आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, नक्की सबस्क्राईब करा. मनामध्ये शंका असतील, प्रश्न असतील, तर कमेंटच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवा. धन्यवाद.